डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला स्थलांतरित करण्याविरोधात उत्तर नागपूर सोबतच आता दक्षिण नागपुरात सुद्धा शासनाविरोधात प्रदर्शन करण्यास सुरुवात झाली असून राज्य आंबेडकरी समाजातर्फे दक्षिण नागपुरात उपोषण सुरू करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना नागपूरचे पालकमंत्रीच्या माध्यमातून उत्तर नागपुरामध्ये परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक रुग्णालय स्थापना करण्याचा ठराव पास झालेला होता. तो ठराव रद्द करून आताची सरकार उत्तर नागपूरमध्ये ज्या भागामध्ये बरेचसे आंबेडकरी चळवळीचे लोक ज्या भागामध्ये जास्त राहतात त्या भागामध्ये ते हॉस्पिटल न उघडता ते नागपूर शहराच्या बाहेर कुठेतरी ते स्थलांतरण करण्याचा प्रयत्न ते करून राहिलेले आहे. या गोष्टीचा विरोध करण्याकरता आज संपूर्ण नागपुरामध्ये आंबेडकरी विचाराचे लोक सगळे एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करतात आहे. आणि आमच्या सगळ्यांची मागणी आहे की जे रुग्णालय उत्तर नागपुरामध्ये जे होणार होतं ते त्याच ठिकाणी व्हावं, इतर कुठल्याही ठिकाणी त्याला स्थलांतरण करू नये. नुकतंच आपले आरोग्य मिनिस्टर गिरीश महाजन यांनी स्टेटमेंट दिलं आहे की ते मिहान या भागामध्ये घेऊन जाणार आहे. मिहान या भागामध्ये घेऊन जाण्याचं मागचं कारण काय, जेव्हा की उत्तर नागपूर दक्षिण नागपूरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचे लोक जे राहतात ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा चाहता वर्ग आहे, त्या लोकांकरता हे रुग्णालय उघडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्याकडनं झालेला होता. त्याचा स्थलांतरण हे करून राहिला याचा निषेध करण्याकरता आम्ही सगळे एकत्र झालेलो आहो आणि उत्तर नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपोषण सुरू आहे. मी दक्षिण नागपूर विभागाचा मच्छिंद्र सावळे. आम्ही दक्षिण नागपुरातील जेवढी आंबेडकरी चळवळीतील जे जेवढे लोक आहेत बहुजनवादी आणि आंबेडकरी चळवळीचे सगळे दक्षिण नागपूरचे नेत्यांना सगळ्यांना एकजूट करून हा जो उत्तर नागपूरचा जो लढा उभारण्यात आलेला आहे त्याला समर्थनासाठी शासनाला जाणीव करण्यासाठी की हे आंदोलन फक्त उत्तर नागपूरचे नसून ही जी मागणी आहे हे पूर्ण नागपूरच्या सर्व जनतेची आहे. कारण की त्या हॉस्पिटलचं गरज रामटेक कामठी मौदा अशा भागातील लोकांनाही त्या दवाखान्याची मदत होणार आहे. आणि ऑलरेडी जे सँक्शन झालेलं आहे त्याच्यासाठी पैसे डिसाईड झालेले आहे. 516 खाटाचा तो प्रोजेक्ट बनलेला आहे. सर्व झाल्यानंतर तुम्ही काहीतरी हेतुपुरस्सर हा जो निर्णय बदलवत आहेत याचा आमचा निषेध आहे. ही जी मागणी आहे फक्त उत्तर नागपूरची नसून ही पूर्ण नागपूर जिल्ह्याच्या आंबेडकरी आणि बहुजन जनतेची आहे. हा जो घातपात करण्याचा हा कार्यक्रम जो यांनी मांडलेला आहे हा निषेधार्थ आहे. आम्ही याच्या अर्धी कलेक्टर साहेबांना भेटलो आहोत. 26 तारखेपासून आपण तिथे उत्तर नागपूरला बैठक केलेली आहे. त्यानंतर कमीत कमी 20 ते 30 हजार लोकांचा 14 तारखेला एवढा मोठा मोर्चा काढण्यात आला. तो मोर्चा अडवण्यात आला. हे जी दडपणशाही सुरू आहे याच्या विरोधात आम्ही सर्व एकजूट आहो हे दाखवण्यासाठी आम्ही दक्षिण नागपूरमध्ये सर्व आंबेडकरी चवडीचे BSP चे वर्कर असतील किंवा आठवले गटाचे असतील किंबहुना सुलेखाता गटाचे असतील सर्व पक्षीय आंबेडकरी चवळीच्या लोकांना एकत्रित येऊन आहे हे आंदोलन उभारलेलं आहे. त्याच्यासाठी मी सर्वांचे दक्षिण नागपूरचे सर्व आंबेडकरी जनतेचे आभार मानतो. आणि हे आंदोलन जोपर्यंत हॉस्पिटल होणार नाही तोपर्यंत चालणार आहे. जर त्यांना गरज असेल मिहानमध्ये सुरू करायचं तर ऑलरेडी जे एम्स आहे एम्समध्ये तसे 10 रुपये 20 रुपयामध्ये तिथे ट्रीटमेंट होत आहे. त्या एम्सच्या बाजूला अजून नवीन दवाखाना उघडण्याचा यांचा हेतू काय आहे.